नमस्कार, बीसी न्यूज के स्पेशल रिपोर्ट में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूं। अभी तक आपने अंग्रेजों के जमाने के जेलर फिल्मों में देखे हैं, आज हम आपको अंग्रेजों के जमाने की घड़ी दिखाएंगे। ये वो घड़ी है जो नागपुर के पुलिस मुख्यालय में क्वार्टर गार्ड में निरंतर पिछले 111 साल से चल रही है। ये घड़ी अंग्रेजों ने यहाँ लगाई थी। बताया जाता है कि 1912 में यह क्वार्टर गार्ड की निर्मित की गई थी। तब यहाँ अंग्रेजों की पुलिस बल की एक टुकड़ी रहा करती थी। वह टुकड़ी समय पर अपना सब काम कर सके, इसलिए इस घड़ी को यहाँ लगाया गया था। देश की आजादी के बाद ये क्वार्टर गार्ड पुलिस विभाग को दिया गया। नागपुर पुलिस मुख्यालय में आज भी इस घड़ी के कांटों के इशारों पर काम चलता है। ये घड़ी क्वार्टर गार्ड इमारत के सबसे ऊपर लगाई गई है और घड़ी की मशीन नीचे। घड़ी और मशीन में कम से कम 30 से 40 फीट की दूरी है। साथ ही इस घड़ी पर घड़ी बनाने वाली कंपनी का नाम और साल लिखा है। कंपनी का नाम प्रोस्ट फ्रेरेस मोर्स 1912 लिखा है। अंग्रेजों के जमाने की ये घड़ी वैसे तो आज भी काम कर रही है। अगर हम इस घड़ी के मेंटेनेंस की बात करें तो ये घड़ी जीरो मेंटेनेंस पर चल रही है। इस घड़ी में सप्ताह में दो बार चाबी भरनी पड़ती है। इस घड़ी में दो लाल कलर के पेंडुलम है जो चाबी भरने पर ऊपर की तरफ चले जाते हैं, वो धीरे धीरे नीचे आते हैं, जिससे ये समझ में आता है कि चाबी भरने की अब जरूरत है। माझं नाव संजय ठाकूर आहे आणि मी इथे वस्त्रमंडळ शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे। ॲक्च्युली ही घड्याळ जेव्हापासून हेडक्वार्टर बनलं आहे 1912 पासून तेव्हापासून हयात आहे आणि हे ब्रिटिशकालीन आहे आणि याचा मेंटेनन्सच्या नावावर काही मोठी हालचाल आम्हाला करावी लागत नाही। मी जेव्हापासून आलो आहे आणि त्याच्या पूर्वीपासून जे वस्त्रमंडळ प्रमुख होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी इथे नोकरी केली आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे इथं मेंटेनन्सच्या नावावर काहीच करायची गरज नसते। फक्त दोन पेंड्युलम जे आहे जे खाली येतात 4-5 दिवसांनी त्याला चाबीद्वारे आम्हाला वरतं चढवावं लागतो। एक घडीला ऑपरेट करते आणि एक ठोक्याला ऑपरेट करते। तर जितके ठोके जितके फॉर एक्झाम्पल 3 वाजले तर 3 ठोके हे घडी वाजवते आणि याची आवाज 200 मीटरच्या चौरस परिसरात रात्रीच्या वेळेस जास्त दिवसाच्या वेळेस इतका चारो तरफ त्याची आवाज जाते। आणि चाबी एक घडीला छोट्या एक चाबी आहे त्याला घडीचं टायमिंग कमी जास्त होत राहते, म्हणजे 1 हप्त्यात ते 3-4 मिनटं मागं पुढं राहते, ते त्याला सेट करावे लागते। हां आता पण अचूकच दाखवते, पर आता ते टेक्निकली जे ऑइलिंग वगैरे ते जाम चालल्यामुळे ते 1-2 मिनटं मागं पुढं होते त्याचं काही नाही, पण आजही त्याला या घडीच्याद्वारे ज्यांच्या हातात घडी नाही आहे ते याच्या ठोकेच्या आधारे म्हणते आता 3 वाजले आता रोल कॉलचा वेळ झाला आहे आपल्याला जावं लागेल, आता पण तेच आहे। आणि त्याला याच्या ठोक्यावरूनच क्वार्टर गार्डला जे संत्री उभा असतो ड्युटीवर तो पण तितकेच ठोके वाजवतो जितके ठोके ही घडी वाजवतो। आपुलकी जे लोक जुने आहे त्यांना तर आपुलकी आहेच, की प्रेम आहे आपल्या पोलीस मुख्यालय, जे लोक इथं वावरत आहे ज्यांचा जन्म इथं झालेला आहे इथेच मोठे झाले याच ग्राउंडला भरती झालेली आहे त्यांची आपुलकी याबद्दल खूपच आहे। नवीन मुलं जे बाहेरून आता भरती झाले त्यांना तेवढं नाही माहीत, जोपर्यंत त्यांना माहीत नाही तोपर्यंत आपुलकी येत नाही। आपुलकी अशी आहे की हे आता एक धरोहर झाली आहे, एक मोठी धरोहर झाली, हेरिटेज झाला म्हणून झाला आहे आणि 1912 पासून 111 वर्षांपासून हे निर्भरत काम करत आहे। नागपुर पुलिस मुख्यालय की इस घड़ी से अनेक लोगों की संवेदनाएं जुड़ी है, क्योंकि अनेक पुलिस बॉयज हैं जिन्होंने अपने बचपन से लेकर अपने रिटायरमेंट तक इस घड़ी को देखा है। राजेश नगुलकर की ये तीसरी पीढ़ी है जो पुलिस में है और वो इस घड़ी को देख रही है। राजेश आज अपने सेवानिवृत्ति के काफी करीब है, वो यही पैदा हुए पुलिस के मैदान पर खेले, साथ ही उन्होंने अपनी ड्यूटी भी मुख्यालय में की है। वो बताते हैं कि ये घड़ी का महत्व कितना है उनकी जिंदगी में। मतलब
माझा नाव राजेश बाबूलाल नगरूरकर आहे. मी या पोलीस विभागात 13 जानेवारी 1984 शिपाई या पदावर भरती झालो. त्यानंतर माझा ट्रेनिंगसुद्धा इथेच झाला. त्यानंतर मी एक्झाम देऊन आज राखीव पोलीस उपनिरीक्षक या पदावर इथे कार्यरत आहे. या घडीबद्दल मला खूप अभिमान आहे, कारण आम्ही जेव्हा बाळपण होतं आमच्या, आम्ही या ग्राउंडवर हॉकी आणि फुटबॉल खेळत होतो. आणि या घडीलाही आम्ही या घडीला टाईम लावून आम्ही आमचे मॅच खेळायचो, कारण मॅच खेळतावेळी कोणाच्याही हातात घडी नसते. आणि ह्या घडीचे ठोके आम्हाला इतका आनंद देत होते की काही सांगू शकत नाही. आणि या घडीचे महत्त्व यासाठी आहे की आमचे जे क्वार्टर गार्डला संत्री आहे ते दोन तासात आपले कर्तव्य बदलतात. या घडीमुळेही त्यांना खूप मतलब सोयस्कर होते. आणि या घडीबद्दल आम्ही जेव्हा लहानपणात होतो तेव्हा साऊंड पोल्युशन काफी कमी होता, म्हणून ह्या घडीचा जो ठोक्याचा आवाज होता 1 ते 2 किलोमीटर पर्यंत येत होता. आता साऊंड पोल्युशन झाल्याने इतका लांब घडीचा आवाज येत नाही. ही घडी कधीही आम्ही बघितलं नाही की बंद झालेली आहे. मागे मधात काहीतरी घोसल्यामध्ये तिथे पक्षीने घोसला तयार केला होता असा ऐकायला येते आम्हाला, म्हणून थोडा काही दिवस बंद होती. पण हे लवकर आम्ही सुरू करून घेतला आहे. आणि ह्या घडीच्या मुख्यालयाचे कर्मचारी यांना खूप खूप महत्त्व आहे, कारण जेव्हा आम्ही आमचे सिरमोनियल परेड होते तेव्हा फक्त असं आम्ही नेहमी बघतो की आमचे घडीचे ठोका झालंय की आमचे वरिष्ठ बरोबर ग्राउंडवर येतात. हे याने म्हणजे ह्या घडीवर सर्व निर्भर होते. आणि या वैसे तो यह घड़ी 111 साल पुरानी है, अंग्रेजों के जमाने की बनाई है. पुलिस विभाग कर्मचारी ये मानते हैं कि ये घड़ी पुरातत्व विभाग के सूची में जोड़ी गई है. वहीं दूसरी ओर इस घड़ी का कोई भी डेटा पुरातत्व विभाग के पास नहीं है. पुरातत्व विभाग से जब हमने इस घड़ी के विषय में जानना चाहा तो पुरातत्व विभाग के पास भी कोई भी सूची में इस घड़ी का नाम तक शामिल नहीं है. अशोक मोखा, पुरातत्व विभाग के अध्यक्ष, इनसे जब संपर्क किया तो उन्होंने कहा कि हम अपनी आगामी बैठक में इस विषय को रखेंगे और इस घड़ी को पुरातत्व विभाग की सूची में जरूर जोड़ा जाएगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर.